नमस्कार मित्रांनो आज नवोदय दो परीक्षा दोन हजार चोवीस पार पडलेली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या इयत्ता सहावीच्या वर्गाच्या प्रवेशासाठीची ही परीक्षा आज पार पडलेली आहे अनेक परीक्षार्थी इयत्ता पाचवीचे विद्यार्थी या पेपरला सामोरे गेलेले आहेत आणि या परीक्षेमध्ये जे प्रश्न आपल्याला ऐंशी प्रश्न विचारण्यात आलेले होते या ऐंशी प्रश्नांची अचूक उत्तरं आणि अचूक विश्लेषण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो तुमच्यासमोर जे प्रश्न येणार आहेत जे आजच्या पेपरमध्ये चार सेट क्रमाक्रमानं विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होते त्यापैकी जी चाचणी पुस्तिका किंवा जो सेट होता जे या जे सेटमधील प्रश्न त्या ठिकाणी ती प्रश्न पुस्तिका मी या व्हिडिओसाठी वापरलेली आहे आणि या उत्तरांच्या माध्यमातून तुमचे जे काही वेगळे सेट असतील जे पेक्षा इतर जे सेट आहेत त्याचेही उत्तर तुम्ही काढू शकता कारण की प्रश्न तर तेच आहेत चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या व्हिडिओच्या माध्यमातून नवोदय पेपरला जे काही प्रश्न आलेले होते बुद्धिमत्ता चाचणी गणित आणि मराठी भाषेवरती आधारित या ऐंशी प्रश्नांची अचूक उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सर्वप्रथम मी तुमचं गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत जर तुम्हाला वाटत असेल की काहीतरी संदिग्ध आहे किंवा तुम्हाला तुमचं उत्तर वेगळं वाटत असेल मी दिलेलं उत्तर वेगळं वाटत असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या प्रश्नाचा क्रमांक पाठवा तुमच्या शंकेचं निश्चित निरसन करण्याचं तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक ते चार जे आहेत हे पहिले चार प्रश्न त्या ठिकाणी चार आकृत्या आहेत आणि त्यातली एक आकृती निराळी आहे वेगळी आहे आणि ती आकृती आपल्याला आप ओळखायची होती पहिल्या प्रश्नातील आकृत्या पाहूया ए बी आणि डी हे जे चार पर्याय आहेत या ठिकाणी ज्या उभ्या आणि आडव्या रेषा आहेत यांची संख्या सारखी आहे जसं की इथं उभ्या आणि आडव्या तीन रेषा आहेत या ठिकाणी दोन आहेत शेवटच्या पर्यायामध्ये उभ्या आणि आडव्या रेषा चार आहेत पर्याय क्रमांक सी जो आहे त्या ठिकाणी मात्र उभ्या तीन आणि आडव्या दोन रेषा आहेत निरळ्या आकृती ओळखायची होती म्हणून प्रश्न क्रमांक एकचं अचूक उत्तर आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक दोनमध्ये जर आपण पाहायला गेलं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हा जो बाण आहे आणि हा जो ब्लॅक डॉट आहे काळ्या रंगाचा ठिपका जो आहे ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत मग तुम्ही ए बी आणि सी या तीनही आकृत्यांमध्ये पाहिलं तर बाण आणि तो जो ब्लॅक स्पॉट आहे काळा ठिपका ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत डीमध्ये मात्र ते लगत आहेत आणि म्हणून निराळी आकृती आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न दोनचं उत्तर आहे डी आता प्रश्न तीनकडे जाऊया तीनमध्ये तर आपण सहजच त्या ठिकाणी निरीक्षणांना उत्तर काढू शकतो ए सी आणि डी या तिघांमध्येही आतल्या आकृतीमध्ये चार चौरस आहेत बी मध्ये मात्र चौरसांची संख्या आठ आहे म्हणून निराळी आकृती बी आहे तीनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आता चारकडे आपण जाऊया प्रश्न क्रमांक चारमध्ये जर आपण पाहिलं तर ए बी आणि सी मध्ये जे काही वर्तुळाच्या आतमध्ये जो कोण झालेला आहे ते तीनही सारखे आहेत डीमध्ये मात्र आतली जी बाजूची आकृती आहे तो कोण जो आहे तो वेगळ्या आकाराचा आहे त्यांची जी काही रुंदी आहे त्याच्या बाजूंची ती जास्त आहे कारण की ए बी आणि सीमधले जे काही ज्या त्रिज्या आहेत असं म्हणूया आपण त्रिज्या ज्या आहेत त्या केंद्रबिंदूपासून गेलेल्या आहेत त्या त्रिज्या आहेत या ठिकाणी मात्र या दोनही रेषा जिवा आहेत आणि त्या ठिकाणी जीवांनी तयार झालेला तो कोण आहे या ठिकाणी मात्र त्रिज्यांपासून गेलेल्या वर्तुळ केंद्रातून गेलेल्या रेषांमुळं तो कोण तयार झालेला आहे त्रिज्येच्या त्या ठिकाणी किंवा वर्तुळ केंद्रापाशी म्हणून ए बी सी ह्या तीन आकृत्यासारख्या आहेत डी मात्र वेगळा आहे दोनही रेषा जीवा आहेत आणि जीवांमुळं तो त्या ठिकाणी वर्तुळाच्या कडेवरती कोण तयार झालेला आहे चारचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आता जाऊया प्रश्न क्रमांक पाच ते आठ जे आहेत यामध्ये काय सांगितलेलं आहे की एक डाव्या बाजूला जी आकृती दिलेली आहे तर त्यामध्ये समान जी आकृती आहे तिच्या उजव्या बाजूला ज्या चार आकृत्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक आकृती या डाव्या आकृतीसारखीच हुबेहूब आहे सारखी आहे तिचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे समान आकृतीची निवड करायची आहे पाहूया आता प्रश्न क्रमांक पाच आपण जर पाहिलं तर प्रश्न क्रमांक पाच सारखी आकृती बी पर्यायाची आहे म्हणून पाचचं उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक सहाकडे जाऊया आता सहा, जा सहा सारखी जी आकृती दिसते आपल्याला ती आहे पर्याय क्रमांक डीमध्ये कारण की या तीनही आकृत्यांमध्ये दोनही जे काही बाजू आहेत त्यांना को त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे आहे किरण केलेलं आहे मात्र या ठिकाणी टोक आहे बाणासारखं इथे मात्र नाही आहे डी जी आकृती आहे ती हुबेहूब प्रश्न आकृतीसारखी आहे सहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आता सातचं उत्तर पाहूया जी सारखी आकृती आपल्याला डाव्या आकृ बाजूच्या आकृतीसारखी शोधायची होती ती आहे पर्या क्रमांक डीमध्ये सातचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आता या प्रकाराचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ जो आहे त्याचा अचूक उत्तर आहे पर्या क्रमांक बी प्रश्न आकृती आणि उत्तरामधली बी जो पर्याय आहे ती आकृती सारखी आहे आठचं उत्तर आहे बी आता प्रश्न क्रमांक नऊ ते बारासाठी काय सूचना दिलेली आहे की त्या ठिकाणी ज्या प्रश्नामध्ये जी आकृती दिलेली आहे दिशा न बदलता आपल्याला अशी आकृतीची संरचना त्या ठिकाणी शोधायची आहे की जो काही इथला रिकामा भाग आहे तो भरला जाईल तर पाहूया आता प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर काय आहे तर जी प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर परेक्रमांक ए। परेक्रमांक ए आहे पर्या क्रमांक ए पर्या क्रमांक एमधली जी आकृती आहे ती या ठिकाणी या रिकाम्या जागेवरती बसणार आहे नऊचं उत्तर आहे ए प्रश्न क्रमांक दहाकडे जाऊया दहाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो बी कारण की या रिकाम्या भागामध्ये बीची जी आकृती आहे उत्तर आकृती जी आहे बीमधली ती या रिकाम्या जागेवरती येणार आहे म्हणून दहाचं उत्तर आहे बी त्यानंतर प्रश्न क्रमांक अकराचं उत्तर आहे आकृती सी जी आकृती दिलेली आहे ही सी आकृती या रिकाम्या जागेवरती आपल्याला हा जो काही सीमधली जी आकृती आहे या सी या प्रश्न आकृतीमधल्या या रिकाम्या जागेवरती ती बसणार आहे आणि आतल्या बाजूला सर्कल पूर्ण होईल आणि जे आतलं डिझाईन आणि बाहेरचं डिझाईन आहे ते या पद्धतीनेच आहे म्हणून अकराचं उत्तर आहे सी प्रश्न क्रमांक बाराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ही जी काही रिकामी बाजू आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं उभी एक रेषा या ठिकाणी तिरपी रेषा जाईल आणि बाजूचा जो काही आकार आहे चौरस तो पूर्ण होणार आहेच म्हणून बाराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेराचं उत्तर आहे मित्रांनो तेरा ते सोळासाठी आपल्याला पुन्हा एकदा चार या आकृत्यांसाठी प्रश्न दिलेला आहे की या ठिकाणी तीन आकृत्या आहेत चौथा जी काही क्रमाने येणारी आकृती आहे ती आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागेवरती शोधायची आहे पाहूया आता काय येणार आहे प्रश्न क्रमांक तेराचं उत्तर प्रश्न क्रमांक तेरामध्ये आपण जर पाहिलं तर हा जो काही रिकामी बाजू आहे ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं त्या ठिकाणी क्लॉकवाईज फिरत आहे इथून आपण पाहिलं तर ते उजवीकडे गेलेले आहे त्यानंतर आता या ठिकाणी हा जो काही रिकामा भाग होता तो या ठिकाणी खालच्या बाजूला आला आहे आता तो निश्चित डाव्या बाजूला जाणार आहे पण डाव्या बाजूला जात असताना त्या ठिकाणी अजून एक बदल असा आहे की हे जे काही दोन त्रिकोण आहेत तेही गडळाच्याच काटाच्या दिशेनं फिरत आहेत आणि म्हणून हा जो काही क त्रिकोण आहे तो खालच्या बाजूला येईल आणि हा या ठिकाणी वरच्या बाजूला येणार आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेराचं उत्तर आहे बी चाुधा चाुधा आता प्रश्न क्रमांक चौदा पाहूया चौदाचं जे उत्तर आहे मित्रांनो हा जो काही कोण आहे तो गटड्याच्या काटाच्या दिशेनं फिरतो आहे या ठिकाणी आहे आता इथे वरच्या बाजूला गेला आहे तिसऱ्या आकृतीमध्ये तो या बाजूला आला आहे आणि उत्तर आकृतीमध्ये तो या बाजूला येणार आहे आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कारण की या बाजूला जो काही बाण आलेला आहे तो कोणत्याही आकृतीमध्ये नाही आहे चौदाचं उत्तर आहे ए त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधराचं जे उत्तर आहे आपण जर पाहिलं या ठिकाणी एकच आडवा बाण आहे उभी रेषा आहे पुढच्या आकृतीमध्ये बाण विरुद्ध झाला आहे आणि खाली पुन्हा एक रेषा छोटी रेषा मधोमध वाढलेली आहे तिसऱ्या आकृतीमध्ये तो जो बाण आहे तो पहिले दोन बाण आहे तसेच आहेत तिसरा बाण परत दुसऱ्या बाणाच्या विरुद्ध दिशेला आडव्या पद्धतीनं आहे आणि खाली आडवी रेषा आहे आता काय होणार आहे की त्या ठिकाणी प्र उत्तर आकृतीमध्ये काय होईल हा जो काही बाण आहे याच्या विरुद्ध बाजूला तो बाण जाईल ही रेषा तर पूर्णच असणार आहे आणि थोडीशी रेषा खालच्या बाजूला जाईल म्हणून पंधराचं उत्तर आहे बी पंधराचं उत्तर आहे बी आता सोळा हा ह्या प्रकारचा शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही उभी रेषा आहे या ठिकाणी एक त्रिकोण आहे इथे दोन त्रिकोण झालेत इथं तीन त्रिकोण झालेत म्हणून उत्तरामध्ये किती असतील तर चार असतील आणि उभी रेषा मात्र डाव्या बाजूला असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे सोळाचं अचूक उत्तर आहे आता सतरा ते वीस हे जे प्रश्न आहेत याच्यामध्ये काय दिलेलं आहे की पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध आहे तर तिसऱ्याचा चौथ्याशी आता आपल्याला संबंध जोडायचा आहे तर पाहूया प्रश्न क्रमांक सतरा याच्यामध्ये मित्रांनो काय होणार आहे तर प्रश्न आकृती जी आहे याच्यामध्ये पहिले आणि दुसऱ्या आकृतीचा संबंध जर आपण पाहिला तर उभे आणि आडव्या रेषेनं वर्तुळाचे समान भाग झालेले आहेत आणि हे जे काही सर्कल आहेत याच्या रेषा गेल्यात आणि ते सर्कल आहेत असे राहिलेत आता तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे उभे आणि आडव्या रेषेनं तर तिरप्या रेषांनी वर्तुळाचे चार भाग करण्यात आलेले आहेत आणि ती परिस्थिती सीमध्ये आहे आणि हे जे काही चार डॉट आहेत या रेषा गेल्यानंतर ते अशा पद्धतीनं राहतील म्हणून सत्राचं उत्तर आहे सी प्रश्न क्रमांक जो अठरा आहे अठरामध्ये काय झालेलं मित्रांनो पहा की या ठिकाणी पहिल्या आकृती आणि दुसऱ्या आकृती संबंध कसा आहे मधल्याच्या दो दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची जी रेषा आहे त्याचा मिळून आयत तयार झालेला आहे तसंच इथं पण होणार आहे उत्तराकृतीमध्ये दुसरी आणि तिसरी जी उभी रेषा आहे तिचा त्या ठिकाणी उभ्या याचा आयत तयार होईल म्हणून अठराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसावा जो प्रश्न आहे याच्यामध्ये आता आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जी आकृती आहे हि हिचं जे हे टोक आहे ते या जे सहसंबंध आहे त्याच्यामध्ये ते विरुद्ध बाजूला गेलेलं आहे तर इथे तिसऱ्याचा चौथ्याशी संबंध येताना हे जे टोक आहे ते या या कोपऱ्यामध्ये जाणार आहे तर एकोणीसचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कारण की ही जी रेषा आहे ती रेषा प्रश्न आकृतीमध्ये वरच्या बाजूला आहे उत्तरामध्ये ती खालच्या बाजूला जाणार आहे म्हणून उत् एकोणीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आता विसावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर पाहूया आपण या ठिकाणी पहा सहसंबंध कसा आहे तर ही जी आकृती आहे इचं थोडक्यात एक प्रकारे पाण्यातलं जे प्रतिबिंब आहे ते या ठिकाणी आलेलं आहे तर मग उत्तरा तिसऱ्याचं पण त्या ठिकाणी पाण्यातलं प्रतिबिंबच येणार आहे वीसचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जी खालची बाजू आहे सॉरी या ठिकाणी काय होईल जे बाण आहेत पहा बाणांची जी, जी दिशा आहे तर हे वरच्या बाजूला आहे खालची बाजू वरच्या बाजूला गेलेली आहे वरचा जो हाफ सर्कल आहे तो खालच्या बाजूला आला आहे आता म्हणून इथं काय होणार आहे ही जी बाजू आहे ती जस ज्या पद्धतीनं आरशामध्ये पाहताना आपण आरशातलं प्रतिबिंब दिसतं तसं उत्तर आकृतीमध्ये असणार आहे म्हणून विचं अचूक उत्तर आहे सी आता प्रश्न क्रमांक वीसकडे जाऊया प्रश्न क्रमांक वीसमध्ये काय झालेलं आहे पहा हे जे काही पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध येताना हे जे दोन बाण आहेत ते दुसऱ्या आकृतीमध्ये वरच्या बाजूला गेलेत म्हणजे आकृती जी आहे ती त्याची खालची बाजू वर गेलेली आहे वरची बाजू खाली आलेली आहे आता इथं काय होणार आहे तर हे जे काही बाण आहे ते डाव्या बाजूला आहेत ते आता उजव्या बाजूला जातील आणि हा जो त्रिकोण आहे तो त्याचं टोक जे उजव्या बाजूला आहे तिसऱ्या आकृतीमध्ये ते उत्तरामध्ये डाव्या बाजूला जाईल म्हणून वीसचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकवीस ते चोवीससाठी आता सूचना या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे एक आपल्याला अपूर्ण आकृती दिलेली आहे आणि तिचा जो उर्वरित भाग परे आहे तो पर्याय चार पर्यायामध्ये दाखवलेला आहे त्यातला अचूक जो काही भाग आहे त्या आकृतीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे ते उत्तर असणारे तर प्रश्न क्रमांक एकवीसचं जे उत्तर आहे ते आहे सी तो जो काही उर्वरित भाग या ठिकाणचा आहे तो आहे आ, सी पर्यायामधला तो या भागामध्ये बसेल म्हणून आणि ती आकृती पूर्ण होईल तर एकवीसचं उत्तर आहे पर्या क्रमांक सी आता बावीसचं उत्तर जे आहे ते आहे पहा या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर बावीसचं उत्तर आहे पर्या क्रमांक ए हा हे जी काही आकृती आहे ती या भागामध्ये बसणार आहे बावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक जो तेवीस आहे या तेवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपण जर पाहिलं तर या भागामध्ये इथं टोक आहे आणि असं टोक आणि त्याला जो उतार आहे तो या पर्यायामध्ये आहे म्हणून तेवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आणि चोवीसावा जो प्रश्न आहे या 24 उत्तर जे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो ते आहे बी कारण की खालचा जो इत इत भाग आहे इथपर्यंतचा तो पूर्ण आहे आपल्याला फक्त ईदपासून तर इथपर्यंतचा भाग पूर्ण करायचा होता आणि बी पर्यायातली जी काही आकृती आहे ती या प्रश्न आकृतीला पूर्ण करणार आहे चोवीसचं अचूक उत्तर आहे बी आता प्रश्न क्रमांक पंचवीस ते अठ्ठावीससाठी एक सूचना काय दिली आहे आपल्याला प्रतिबिंब असणारी आकृती काढायची आहे पण प्रतिबिंब हे पाण्यातलं नाही आहे तर आरशातलं प्रतिबिंब आपल्याला काढायचं आहे आता पाहूया पंचवीसची जी आकृती आहे ती आपल्याला आरशामध्ये कशी दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आरशामध्ये काय होतं डावी बाजू उजवी होते उजवी बाजू डावी होते म्हणजे हा जो बाण आहे तो आता उजव्या बाजूला जाणार आहे नंतर हा ही जे काही बाजू आहे ही उजव्या बाजूला जाईल आणि प्रश्न आकृतीमधली जी उजवी बाजू आहे ती डाव्या बाजूला जाणार आहे म्हणून पंचवीचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नंतर पुढचा प्रश्न आता पुढची आकृती पाहूया हे उत्तर मात्र मित्रांनो सहज आपल्याला एका क्षणामध्ये आपण सांगू शकतो कारण की याचे जर उभे भाग के आ, जर के आपण आडवे जर सॉरी उभे जर भाग केले तर ते सारखे होतात डमरूचे मात्र हा जो पट्टा आहे हे सारखे होणार नाही आहेत ही जी डावी बाजू आहे ती उजव्या बाजूला जाईल आणि हे फक्त पर्याय क्रमांक एमध्येच आपल्याला पाहायला मिळते हे तीनही पर्याय बाद आहेत म्हणून सव्वीचं उत्तर आहे पर्या क्रमांक ए आता सत्तावीसावा जो प्रश्न आहे मित्रांनो सत्तावीसावी जी आकृती आहे ती जर आपण ज्या वेळेला आरशामध्ये प्रतिबिंब पाहत असतो त्यावेळेला उभ्या रेषेनं आपण ती आकृती सममित आहे का हे पहिल्यांदा पाहत असतो आणि जर सममित असेल तर ती आरशामध्ये हुबेहूब दिसते म्हणून सत्तावीसची जी आकृती आहे ती सीमधली जी सी पर्यायाची जी आकृती आहे ती आणि ही सारखीच आहे कारण की हुबेहूब ती आकृती आरशामध्ये दिसणार आहे तिचे जर आपण उभ्या रेषेनं दोन समान भाग केले तर ते भाग सारखे आहेत म्हणून सत्तावीसचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आता अठ्ठावीसमध्ये काय होणार आहे तर तीनही जे अक्षरं आहेत ते उभ्या रेषेनं सिमेट्रिकल आहे सममित आहेत आणि त्याच्यामुळं ते आरशामध्ये सुद्धा जसे अक्षर आहेत टी ओ एम हे अक्षर असेच दिसणार आहेत फक्त त्यांचा क्रम बदलणार आहे जसा आरशामध्ये प्रतिबिंब डावेचं उजवो होतं म्हणून जो टॉम हा शब्द या ठिकाणी आलेला आहे तो सुरुवातीला काय होईल यम यम अक्षर असेल दोन नंबरला ओ आणि शेवटी टी अठ्ठावीस उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आता एकोणतीस बत्ती ते बत्तीससाठी पुन्हा काय सूचना दिलेल्या आहेत तर आकृती आहे घडी घातलेली आहे आणि ती आकृती ओपन केल्या ते घड्या ओपन केल्यानंतर कशी आकृती तयार होईल हे आपल्याला विचारलेलं आहे आणि एकोणतीसचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए कारण की मित्रांनो या ठिकाणी एकच कोपऱ्यामध्ये आपल्याला एक छोटासा आप चौरस दिसतोय आणि पूर्ण घडी जर उलगडली आपण तर त्या ठिकाणी आपल्याला घडी घडी उलगडल्यानंतर मधूमध्ये एक चौरस तयार होईल आणि सर्व बाजूनी कोपऱ्यामध्ये हे चौरस असणार आहेत एकोणतीचं उत्तर आहे ए आता प्रश्न क्रमांक तीसचं उत्तर काय तीस तर प्रश्न क्रमांक तीसचं उत्तर आहे मित्रांनो बी हा पर्याय कारण की ही जी आकृती पाहिली आपण तर ती एका बाजूला नाही आहे तर त्या ठिकाणी मधोमध आलेली आहे ती आणि मग ज्यावेळेस घडी ओपन करू आपण त्यावेळेस तिच्याबरोबर उजव्या बाजूलासुद्धा त्या ठिकाणी तसाच जो त्रिकोण आहे तो फक्त विरुद्ध दिशेने असणार आहे आणि तशीच जी काही त्रिकोण आहेत ते वरच्या बाजूला पण असतील तिसतं उत्तर आहे पर्या क्रमांक बी एक तिसावा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए कारण का ए तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे काही आकृती ओपन करू आपण त्यावेळेला हे जे काही कोण आहेत वर बरोबर या ठिकाणी वरच्या बाजूला खालच्या बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला ते अर्धवर्तुळ तयार करणार आहे एकतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बत्तीसावा जो प्रश्न आहे याचं उत्तर तर आपण पाहून लगेच आपल्याला निरीक्षणानंच कळत होतं कारण की त्या ठिकाणी तिरपे असे हे दोन सर्कल आत आतल्या बाजूला आहे त्याच्यामुळं त्यांची संख्या आठ असेल आणि ते ज्यावेळेस आकृती आपण पूर्ण घड्या ओपन करू तर आकृती आपल्याला या पद्धतीनं तयार होणार आहे म्हणून बत्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेहतीस ते छत्तीससाठी आता काही सूचना दिलेल्या आहेत तर त्या सूचना अशा आहेत की हे जे काही सुट्टे सुट्टे भाग दिलेले आहेत त्यापासून कोणती आकृती तयार होऊ शकते तर तेतीचं अचूक उत्तर आहे पर्या क्रमांक बी त्या ठिकाणी हे दोन त्रिकोण वरच्या बाजूला आहेत हा जो भाग आहे तो या ठिकाणी आहे आणि हा मोठा त्रिकोण आकृतीच्या या अर्ध्या भागामध्ये आहे तेतीचं उत्तर आहे पर्या क्रमांक बी चौथीचं जे उत्तर आहे ते, ते आहे पर्या क्रमांक डी चौथीचं उत्तर आहे पर्या क्रमांक डी आपल्याला त्या ठिकाणी हे जे दोन भाग आहेत त्रिकोण या ठिकाणी दिसतात हा जो काही पंचकोन आहे तो या ठिकाणी आहे आणि हे जे दोन भाग आहेत ते बरोबर दोन्ही बाजूनं आलेले आहेत आणि या दोन्ही भागात ज्यावेळेस जुळतील त्यावेळेला ही रेषामधोमध तयार होणारे चौथीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पस्तीसावा जो प्रश्न आहे मित्रांनो या पस्तीसचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याक्रमांक ए क्रमांक ए का कारण की हा जो भाग आहे तो या ठिकाणी आहे हा जो पाव वर्तुळाचा भाग आहे तो या ठिकाणी आहे आणि ही जी काही रेषा आहे आणि त्रिकोण आहे तो या तर, 16min, 16 son, तर, तर या ठिकाणी तो ही आकृती आहे तीनही आकृतींपासून ए पर्यायची आकृती तयार होते म्हणून पस्तीसचा चूक उत्तर आहे पर्या क्रमांक ए आता प्रश्न क्रमांक छत्तीसकडे आपण जाऊया छत्तीसचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे पहा मित्रांनो हा जो त्रिकोण आहे तो या आकृतीमध्ये आहे या ठिकाणी चौरस सॉरी या ठिकाणी चौकोन आहे तो या बाजूला आलेला आहे इथे दोन त्रिकोण आहेत ते एक आणि दोन असे दोन त्रिकोण या ठिकाणी आलेत तर छत्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आता सदतीस ते चाळीससाठी जे काही प्रश्न दिलेला आहे, दिलेला आहे ते म्हणजे की उजव्या बाजूला चार आकृत्या दिलेल्या आहेत डाव्या बाजूला प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ज्यामध्ये ती लपलेली आहे ही आकृती लपलेली आहे ती आपल्याला शोधायचं आहे आता आपण ते शोधूया प्रश्न क्रमांक अगोदर सदतीसकडे आपण जाऊया सदतीसची जी काही आकृती आहे प्रश्न आकृती ती कोणत्या चार पर्यायामध्ये लपलेली आहे तर आपल्याला ती एमध्ये लपलेली पाहायला मिळते तर हा जो काही त्रिकोण आहे तो या ठिकाणी आहे ही उभीरेषा आणि हा त्या ठिकाणी चौरस जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो मिळतोय सदतीसचं उत्तर आहे ए अडतीसचं उत्तर काय मित्रांनो अडतीसचं उत्तर आहे पर्या क्रमांक सी तर हा जो काही बाण आहे हा बाण या ठिकाणी पाहायला मिळतो ही आडबीरेषा उभी रेषा हा चौरस आणि ही या ठिकाणची ही आकृती अडतीचं उत्तर आहे पर्याक्रमांक सी एकोणचाळीसचं अचूक उत्तर आहे मित्रांनो एकोणचाळीसचं अचूक उत्तर पहा आता डब्ल्यू आहे पण तो कुठं दिसतोय तुम्हाला तर तो या ठिकाणी दिसेल बघा हा ही उभी रेषा आहे हे अशा पद्धतीनं तर एकोणचाळीसचं उत्तर आहे पर्या क्रमांक ए आणि प्रश्न क्रमांक चाळीसचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे क्रमांक सी या ठिकाणी बघा हा जो बॉक्स आहे आयत या ठिकाणी आहे आणि वरचा त्रिकोण या ठिकाणी आहे चाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अशा बुद्धिमत्ता चाचणीवरती जे काही चाळीस प्रश्न आलेले आहेत त्यांची अचूक उत्तरं आणि विश्लेषण आपण जाणून घेतलं जर काही शंका असतील तर कृपया आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या शंकांचं निरसन शंभर टक्के केलं जाईल आता जाऊया पुढच्या सेक्शनकडे जो आहे गणितावरती आधारित खंड दोन अंकगणित परीक्षण यामध्ये मित्रांनो प्रश्न क्रमांक जो एक्केचाळीस आहे तो अगदी सोपा आलेला होता की प्रश्न असा विचारलेला होता की ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले आता ऑस्ट्रेलियाने खेळलेले आहेत बत्तीस पाकिस्ताननं खेळलेले आहेत चोवीस तर ऑस्ट्रेलियानं त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियानं किती सामने कमी खेळले सॉरी किती सामने अधिक खेळलेले आहेत तर बत्तीसमधून चोवीस जर मायनस केले तर आपल्याला अचूक उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक ए आठ बत्तीसमधून चोवीस वाजा केले तर आठ मिळतील एकेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आठ आता बेचाळीसावा जो प्रश्न आहे मित्रांनो याचं आपल्याला उत्तर काढायचं होतं तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे तर हा सगळ्या बाजूने हे कोण दिलेले आहेत म्हणजे थोडक्यात याचं काय का होणार आहे एक वर्तुळ असं तयार होणार आहे आणि वर्तुळामध्ये आपल्याला माहिती आहे की ते माप जे असतं ते तीनशे साठ अंश एवढं माप असतं आता या ठिकाणी प्रत्येक जे काही कोण या ठिकाणी कोणांचं माप दिलेलं आहे मग इथे एक्स आहे इथे दोन एक्स आहे चार एक्स आहे सहा एक्स आहे आणि हा शंभर आहे तर मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे या सगळ्या कोणांच्या मापाची बेरीज करणार आहे आणि ती सगळ्या मापांची बेरीज किती असणार कोणाची तीनशे साठ अंश असणार आहे आता एका कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे शंभर अंश पण आता हे बाकीचे जे कोण आहेत ए एक्स आणि दोन एक्स तीन एक्स होईल नंतर इथं चार एक्स तीन एक्स आणि चार एक्स सात एक्स आणि हा सहा एक्स म्हणजे किती होणार आहेत मित्रांनो तेरा एक्स हे होतील आणि एका कोणाचं माप शंभर दिलेलं आहे आता ते काय होईल तेरा एक अधिक शंभर पण आता तेरा एक अधिक शंभर ही क्रिया होणार नाही आहे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला तीनशे साठ आहेत आपण काय करूया हे शंभर अंश आता उजव्या बाजूला घेऊया इकडे ते डाव्या बाजूला अधिक आहेत उजव्या बाजूला गेल्यानंतर ते काय होतील वजा होतील आणि मग तीनशे साठमधून शंभर जर गेले तर खाली किती राहतात दोनशे साठ आता तेरा एक्स बरोबर दोनशे साठ होईल हा हे जे तेरा एक्स एक्सला गुणिलेले आहेत ते उजव्या बाजूला जर घेतले तर ते होतील भागिले तेरा एका तेरा तेरा दोन्ही सव्वीस तेर शून्य शून्य म्हणजे एक्स माप आलं वीस म्हणजे एक्स जो कोण आहे तो होईल वीस त्यानंतर आता पहा एक्सचं माप आपल्याला मिळालं आहे आप म्हणजे आपल्याला प्रत्येक कोणाचं माप काढता येईल आता पहिला कोण आहे ए ओ बी आता ए ओ बी म्हणजेच हा ज्याचं माप आहे एक्स आता एक्सचं माप मिळालं आहे आपल्याला वीस अंश आता पहिला कोण तर आपल्याला मिळाला आता जाऊया दुसऱ्या कोणाकडे दुसरा जो कोण होता मित्रांनो तो आहे कोण बी ओ सी आता हा बी ओ सी कुठं आहे पहा बी ओ सी म्हणजे ज्याचं दोन एक्स माप आहे एक्स बरोबर वीस मग आता दोन एक्स म्हणजे किती वीस जुने चाळीस म्हणजे पहिला कोण झाला वीस दुसरा झाला चाळीस आता तिसरा कोण जो आहे सी ओ डी म्हणजे हा चार एक्सवाला जो कोण आहे तो ओ डी आहे बघा सी ओ डी आता एक्स म्हणजे वीस तर चार एक्स म्हणजे किती वीस चोक ऐंशी म्हणून तिसरा कोण होईल ऐंशी अंशाचा आणि चौथा जो कोण आहे तो ओ ई म्हणजे हा जो सहा एक्स माप असलेला कोण आहे एक्स म्हणजे वीस तर सहा एक्स बरोबर एकशे वीस म्हणून बेचाळीसाव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए आणि कसं माप काढायचं हेही आपण आता पाहिलेलं आहे त्रेचाळीसावा प्रश्न अगदी सोपा होता तीस हजार नऊ म्हणजे किती आता तीस हजार इथं काय आहे पर्याय क्रमांक बी तीस हजार पण नऊ शतक दिलं आहे पुढं आता तीस हजार नाही तर याचं वाचन आपल्याला असं करता येईल तीन दहा हजार आणि नऊ एकदा किंवा नऊ एकक म्हणून या ठिकाणी हेच आहे या प्रश्नामध्ये तीस हजार नऊ म्हणजेच तीन दहा हजार आणि नऊ एकदा त्रेचाळीसचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आता पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस मित्रांनो जर दोन कोणांची बेरीज एक विशाल कोण आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय अशक्य आहे असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी कारण दोन काटकोन जर एकत्र आले तर माफ होईल एकशे ऐंशी अंश आणि एकशे ऐंशीपेक्षा एक लहान जो असतो म्हणजे प्रॉपर एकशे ऐंशीचा नाही त्याच्यापेक्षा जो लहान असतो तो, तो विशालकोण असतो म्हणजे एकशे एकोणऐंशीपर्यंतचा तर जे अशक्य आहे ते आहे पर्याय क्रमांक डी दोन काटकोन तर या दोघांमुळे विशाल कोण तयार होणार नाही एक सरळ रेषा तयार होणार आहे अशी त्या ठिकाणी सरळ रेषा तयार होईल तर एक रेषा तयार होईल त्याच्यामुळे तर चव्वेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आता पंच्याऐंसा जो प्रश्न आहे तो आपल्याला तफावत विचारलेला आहे पण ती एक तफावत जी आहे मित्रांनो ती एक थोडी अंदाज पंचास आपल्याला काढायला लागेल कारण सुमितचं वजन आहे आजचं सा एकशे सात संजयचं सा आहे आजचं ब्याऐंशी तर दोघांचं वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतलं तर दोघांच्या वजनातील तफावत किती असेल तर आता सध्याची जर तफावत पाहिली तर एकशे सात वाजता ब्याऐंशी केलं तर पंचवीस किलोग्रॅम येतं जवळचा पर्याय आहे तीस किलोग्रॅम तर पंचेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आता प्रश्न क्रमांक जो शेहेचाळीस त्याच्यामध्ये काय म्हटलंय चौरसाची प्रत्येक बाजू एक तृतीयांश इतकी कमी केल्यास एक तृतीयांश पर्यंत कमी केलं समजा जर एखाद्या चौरसाची बाजू जी आहे चौरसाची जी बाजू आहे ती आहे तीन पण जर एक तृतीयांश म्हणजे याच्या तीनच्या एक तृतीयांश किती होईल एक इतकी जर कमी केली तीन बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ असणार आहे तीन त्रिकं नऊ आणि जर कमी केल्यानंतर त्याचं किती असणार आहे तर एक एवढं क्षेत्रफळ असणार आहे जर आपण एक तीन बाजू असं एक उदाहरणार्थ आपण समजलं की तीन बाजू आहे त्याचं एक तृतीयांशपर्यंत पर्यंत कमी जर केला आपण तर एक बाजू राहील त्याची तर मग जे काही चौरसाचं क्षेत्रफळ एक तृतीयांश इतकी कमी के केल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती असेल तर एक नवमानुष एवढं असणार आहे एक नवं एवढं ते असेल शेहेचाळीसचं अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक डी आता एक मशीन मित्रांनो एका मिनिटामध्ये बारा पानं छापू शकते तर पाच हजार पाच हजार सातशे साठ पानांच्या छपाईसाठी किती वेळ लागेल असं विचारलेलं ला आहे आता पाच हजार सातशे साठ जे आहे याला आपल्याला भागीले किती करायचं आहे बारा सरळ रूप देऊन घेऊया बार चोक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सत्तरमधून अठ्ठेचाळीस गेले किती उरतात नऊ बारा अठी शहाण्णव हा जो शून्य आहे शेवटचा तो उरतोय म्हणजे चारशे ऐंशी मिनटं लागू शकतात आता इथं उत्तर आपल्याला तासामध्ये आहे आता चारशे ऐंशी हे मिनटं आहेत तासामध्ये कन्वर्जन करताना आपल्याला त्याला भागीले साठ करावा लागेल शून्य शून्य गेला सहा एक सहा सहा आठ अठ्ठेचाळीस म्हणून सत्तेचाळीसचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठ तास एवढा छपाईला वेळ लागणार आहे आता प्रश्न क्रमांक जे काही अठ्ठेचाळीस आहे की एका वस्तूला पंचवीसशे चाळीसमध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला अठराशे पन्नासमध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतकाच आहे वस्तूची किंमत की किती मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जास्त काय करायचं नव्हतं पंचवीसशे चाळीस आणि अठराशे पन्नास जे आहेत पंचवीसशे चाळीस आणि अठराशे पन्नास यांची आपल्याला काय करायची होती वजाबाकी करून घ्यायची होती जी काही वजाबाकी आपल्याला मिळणार होती त्या वजाबाकीचे दोन समान भाग करायचे होते आपल्याला आणि त्या ठिकाणी आपलं उत्तर हे येणार होतं कसं येणार होतं उत्तर तर पहा जर त्यांच्यामध्ये जी काही वजाबाकी जर आपण अठ्ठावी पंचवीसशे चाळीस आणि अठराशे पन्नासची केली तर वजाबाकी किती आहे सहाशे चाळीस सहाशे नव्वद एवढी वजाबाकी येईल ती क्रिया तुम्ही पण करू शकता तर याला भागीले दोन जर केलं कारण त्यांनी म्हटलेलं काय की का या एवढ्या पंचवीसशे चाळीसला विकल्यानंतर होणारा लाभ आणि अठराशे पन्नासला विकल्यानंतर होणारा तोटा सारखाच आहे म्हणजे त्या दोघांच्या जो काही मध्य आहे सरासरी जी आहे ती आपल्याला काढायची आहे सहाशे नव्वदला भागिले जर दोन आपण केलं तर त्या ठिकाणी तीनशे पंचेचाळीस एवढं उत्तर येणार आहे आणि मग या अठराशे पन्नासमध्ये तीनशे पंचेचाळीस मिळवा किंवा पंचवीसशे चाळीसमधून तीनशे पंचेळीस वजा करा कारण की त्याची जी मूळ किंमत आहे मूळ किंमत जर काढायची म्हटलं आपल्याला तर त्याने काय म्हटलं आहे मूळ किंमती पंचवीसशे चाळीसला विकल्यानंतर होणारा नफा आणि अठराशे पन्नासला विकल्यानंतर होणारा तोटा हा सारखाच आहे त्याच्यामुळं अठराशे पन्नासमध्ये हे तीनशे पंचेचाळीस मिळावं लागतील किंवा पंचवीसशे चाळीसमधून ते वजा करावं लागतील तर अठराशे पन्नासमध्ये आपण तीनशे पंचेचाळीस जर मिळवले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे एकवीसशे पंच्याण्णव अठ्ठेचाळीसचं अचूक उत्तर आहे बी हे उदाहरण सोपं आहे याची क्रिया तुम्ही हे करून पाहू शकता अठ्ठेचाळीसचं अचूक उत्तर आहे पर्या क्रमांक बी आता एकोणपन्नास जो प्रश्न आहे यामध्ये सोडवल्यास जवळपास प्राप्त होणारे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं होतं आता जवळपास येणारं उत्तर विचारलेलं आहे जवळपास म्हणजे अंदाज पंचेस आपल्याला उत्तर काढायचं आहे तर या सर्व ज्या काही क्रिया आहेत यांना जर आपण सरळ रूप दिलं तर समजा या ठिकाणी काय होणार आहे हे जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत त्यांचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला उदाहरणार्थ काय होईल आठा पंचेचाळीस चाळीस आणि तीन त्रेचाळीस पहिला अपूर्णांक कसा होईल त्रेचाळीस छेद आठ अशा पद्धतीनं सरळ रूप द्यायचं आहे आपल्याला मग छेद जो आहे छेद आता छेदाचा गुणाकार होईल अठेआठे चौसष्ट दोन्ही ठिकाणी छेद सारखाच होणार आहे आणि अंशांश जो आहे त्यांचाही गुणाकार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मित्रांनो तो जो गुणाकार येणार आहे तो जो गुणाकार आपल्याला पाहायला मिळेल तो येणार आहे साधारणतः सत्तावीसशे पंच्याण्णव एवढा सत्तावीसशे पंच्याण्णव एवढा तो गुणाकार येणार आहे आणि त्याला भागिले आपल्याला किती करायचं आहे चौसष्ट करायचं आहे तर मग जी जवळपास येणारी संख्या आहे या सत्तावीसशे पंचेचाळीसला भागिले चौसष्ट आपण वेळेला करू तर ते उत्तर सत्तावीस पॉईंट आणि पुढे काहीतरी संख्या येत आहे मग जवळपास येणारी उत्तर आपल्याला शोधायला सांगितलेलं होतं म्हणून एकोणपन्नासचं अचूक उत्तर आहे पर्या क्रमांक सी क्रमांक सी आता जाऊया पुढे प्रश्न क्रमांक जो पन्नास आहे एका पुस्तकाची किंमत शंभर आहे पुस्तक विक्रेता तीन पुस्तकं दोनशे पंच्याहत्तर रुपयाला विकतो झालेला नफा किंवा तोटा किती आता सरळ सरळ प्रश्न आहे एक पुस्तक आहे शंभरला तीन पुस्तकं झाले तीनशेला विकले मात्र कितीला दोनशे पंच्याहत्तरला म्हणजे सरळ सरळ या व्यवहारात तोटा झालेला आहे आणि तो कितीने आहे तीनशे मधून दोनशे पंच्याहत्तर गेले तर पंचवीस उरतात म्हणून पन्नासचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आता एकावन्नाचं उत्तर काय मित्रांनो एका संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी टिंबटिंब याने विभागता येईल आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो कोणती पण संख्या घ्या तुम्ही कोणतीही घ्या कोणती पण घेतली संख्या समजा उदाहरणार्थ एकशे पंच्याण्णव मी घेतली तुम्हाला जी वाटेल ती संख्या घ्या या संख्यांच्या अंकांची जर आपण बेरीज केली तर किती होईल नऊने दा, एक दहा दहा पाच पंधरा त्यांनी काय सांगितलं आहे अंकांची बेरीज या संख्येतून वजा करायची म्हणजे दहा पाच एकशे पंच्याण्णवमधून आपण पंधरा वजा केले पाचातून पाच गेले खाली राहिला शून्य नंतर नवाजून एक गेला आठ आणि वरचा हा एक खाली घेतला किती झाले एकशे ऐंशी आता एकशे ऐंशीला या पर्यायामधून कोणी भाग जाणार आहे तर नऊने प्रॉपर भाग तुम्ही म्हणता दोन्ही पण भाग जातो पण नऊने भाग जातो आणि कोणती पण तुम्ही संख्या घ्या त्याला नऊ भाग जाणार आहे एक्कावन्नचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नऊ दोन्ही अठरा नऊ शून्य शून्य नऊचा भाग जातो कोणतीही संख्या घ्या दोन्ही पण एक शहाऐंशी भाग जातो मात्र इतर ज्या संख्या आहे ज्यांचं किंवा जे संख्येतून आलेल्या बेरजेला वजा जर केलं आणि विषम संख्या आली तर दोन्ही भाग नाही जाऊ शकत पण नऊ न मात्र भाग विषमला पण जातोय समला पण जातोय त्याच्या पाड्यामधल्याच संख्या त्यामध्ये येतात कोणतीही संख्या तुम्ही कितीही अंकी घेतली तर तुम्हाला हे लक्षात येणार आहे एक्कावन्न उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक पाहूया या ठिकाणी हा जो अपूर्णांक आहे पूर्णांक त्याला अपूर्णांकात रूपांतर आहे त्याचं तर पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला या एकतीस आणि सोळाचा गुणाकार करावा लागेल तो गुणाकार किती येणार आहे मित्रांनो साधारणतः चारशे शहाण्णव आणि त्याच्यामध्ये हे अंश मिळावं लागेल चारशे शहाण्णव आणि सात किती होईल पाचशे तीन फायव्ह हंड्रेड थ्री त्याला आता भाग द्यायचा आहे सोळानं कारण की छेदस्थाने सोळा आहेत मग ते सरळ रूप होईल आता सोळा पन्नासला भाग जाईल सोळ त्रिक अठ्ठेचाळीस पन्नासमधून अठ्ठेचाळीस गेले दोन उरतात आता तेवीस आले सोळा एक सोळा तेवीसमधून सोळा गेले किती उरतात सात उरतात साताला काय भाग जाणार नाही म्हणून शून्य घेतला म्हणून एकतीसच्या पुढे दशांश शून्य दिला आपण आता सोळ चौक चौसष्ट सत्तरमधून चौसष्ट गेले किती उरतात उरतात सहा सहा उरतात त्याला भाग जात नाही म्हणून शून्य घेतला सोळ त्रिक अठ्ठेचाळीस किती उरतात बारा बाराला भाग जात नाही व शून्य घेतला सोळ सात एकशे बारा एकशे वीसमधून एकशे बारा गेले किती उरतात आठ आणि आठला भाग जात नाही म्हणून शून्य घेतला सोळा पंचे ऐंशी आणि हे किती पर्यामध्ये आहे पर्याय क्रमांक सीमध्ये हे आपल्याला उत्तर पाहायला मिळतंय बावन्नाचं अचूक उत्तर आहे पर्या क्रमांक सी आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न त्याच्याकडे आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक त्रेपन्न मध्ये काय म्हटलं मित्रांनो एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो जर आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपण डायरेक्ट उत्तर पाहूया सी का आहे हे पाहिल्याबरोबर आपल्याला का कळतं तर एका संख्येनं अंश आणि छेद यांना गुणाकार केल्यावरती म्हणजे शून्य वगळता शून्य वगळता एका संख्येने अंश आणि छेदाला गुणलं तर आपल्याला माहिती आहे की सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळतो म्हणजे त्याची किंमत ती समान राहत असते म्हणून त्रेपन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मित्रांनो आता प्रश्न क्रमांक चोपन्न पाहूया तीस किलो मिठाईतून दोनशे तीन किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार करता येतील एकूण मिठाई आहे तीस किलो यामधून आपल्याला काय करायचं आहे दोनशे तीन किलो वजनाचे मिठाईचे बॉक्स बनवायचे म्हणजे हे भागिले दोनशे तीन करावं लागेल आता याला आपण सरळ रूप देताना काय होईल तीस गुणिले हे जे काही दोनशे तीन आहेत ते कसं होईल तीनशे दोन बे एक बे तीनमधून दोन गेले एक उरतो बे पंचे दहा पंधरा गुणिले तीन पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे चोपन्नचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंचेचाळीस पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न यामध्ये जर ए चार हजार तीनशे ब्याण्णव भागिले तीन पॉईंट सहासष्ट बरोबर बाराशे दिलेलं आहे तर चारशे एकोणचाळीस पॉईंट दोन भागिले छत्तीस पॉईंट सहा बरोबर किती असं विचारलेलं आहे तर याला सरळ रूप देऊन आपल्याला उत्तर काढता येईल काय परिस्थिती असेल तर मित्रांनो याला जर आपण सरळ रूप देऊन पाहिलं तर ठिकाणी उत्तर याचं येणार आहे बारा तुम्ही क्रिया करून जर पाहिली तर तुमच्या लगेच लक्षामध्ये येऊन जाईल ते पंचावन्नचं उत्तर आहे बारा पर्याय क्रमांक ए आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे छप्पन्नावा प्रश्न एका आयताकार प्लॉटचं क्षेत्रफळ सहाशे सोळा वर्ग मीटर इतका आहे त्याची रुंदी बावीस मीटर आहे प्लॉटच्या चारही बाजूला साडेसात मीटर या दरानं कुंपन घालण्याचा एकूण खर्च किती असेल आता मित्रांनो काय सांगितलं आहे आयताकार प्लॉटचं क्षेत्रफळ आहे सहाशे सोळा त्याची रुंदी दिलेली आहे बावीस आता लांबी काढावं लागेल आता लांबी काढायची म्हणजे सहाशे सोळाला भागिले काय करावं लागेल बावीस कारण की आयताचं क्षेत्रफळ काय आहे लांबी गुणिले रुंदी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आता रुंदी दिलेली आहे बावीस मग आता लांबी काढायची म्हणजे सहाशे सोळाला आपल्याला भागिले बावीस करावं लागेल बावीस जुने चव्वेचाळीस आता एकसष्ट मधून चव्वेचाळीस जर गेले की ते उरतात सतरा आणि बावीस आठ एकशे शहात्तर म्हणजे लांबी येणार आहे अठ्ठावीस आता कुंपन घालायचे कुंपन घालायचं हा प्लॉट आहे कुंपन घालायचं म्हणजे काय याची लांबी झाली अठ्ठावीस रुंदी झाली बावीस मग आता कुंपन घालायचं आहे म्हणजे आपल्याला परिमिती काढावं लागणार आहे अठ्ठावीस आणि बावीस किती होतात पन्नास आणि ह्या दोन बाजूंची पण किती होईल यांची दोघांची पन्नास बेरीज येते म्हणजे यांची पन्नास येणार आणि पन्नास आणि पन्नास शंभर म्हणजे शंभर त्या ठिकाणी मीटरचं आपल्याला हे काय करायचं आहे कुंपन घालायचं एका मीटरचा कुंपनचा त्या ठिकाणी दर किती आहे तर साडेसात रुपये मीटर मग शंभर गुणिले साडेसात जर केलं तर उत्तर काय येणार साडेसातशे रुपये छप्पन्नचं उत्तर छप्पन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आता सत्तावन्नव्या प्रश्नाकडे आपण जाऊया एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे ज्याची लांबी सतरा मीटर आणि रुंदी अकरा मीटर आहे तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल चौरसाची परिमिती आयताच्या परिमिती इतकी आहे आणि मग चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आयताची परिमिती काढून घ्यावं लागेल आता आयताची परिमितीचं सूत्र काय आहे किंवा एक तर दोन गुणिले लांबी आधी दोन गुणिले रुंदी हे सूत्र आहे किंवा सरळ काय आयताच्या चारही बाजूंच्या मापांची बेरीज आता लांबी आहे सतरा मग दोन लांबी झाले सतरा सतरा दोन्ही चौतीस आणि रुंदी आहे अकरा मीटर अकरा दोन्ही बावीस चौतीस आणि बावीस किती होईल छप्पन्न मग आयताची परिमिती आहे छप्पन्न म्हणजे चौरसाची परिमिती तेवढीच आहे आता चौरसाला बाजू किती आहेत 4 चार मग छप्पन्न भागिले चार जर केलं चार एक चार एक चारशे सोळा म्हणजे चौरसाची एक बाजू किती असणार आहे चौदा आता चौरसाची बाजू मिळाली आपल्याला काय काढायचंय चौरसाचं क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे बाजू गुणिले बाजू आता इथं बाजू आहे चौदा मग चौदा गुणिले चौदा चौदाचा वर्ग काय आहे पर्याय क्रमांक एक एकशे शहाण्णव सत्तावन्नचं उत्तर आहे ए एकशे शहाण्णव आता प्रश्न क्रमांक अठ्ठावन्नकडे आपण जाऊया मित्रांनो अठ्ठावन्न हा प्रश्न पण खूप सोपा होता सोडवायला तर सरळ रूप आपल्याला द्यायचं होतं आता इथं जर पाहिलं आपण तर दोनही छेद जे आहेत ते समान आहेत मग आता छेद समान आहेत मग आपण एक जरी छेद लिहिला तरी चालतंय मग इथं काय होणार आहे अंशस्थानी काय होईल ए अधिक दहा वजा ए आता ए इथं अधिक आहेत इथं वजा आहेत मग ए वजा ए काय होईल दोन्ही ए जाणार आहेत इथं काय राहतो फक्त वरती दहा आणि पुढच्या बाजूला किती आहेत बरोबर दहा छेद सात म्हणजे आता स्वरूप काय झालं दहा छेद बी बरोबर दहा छेद सात आता हे काय होईल हे जे बी आहेत आपण ते उजव्या बाजूला घेऊया ते इथं भागिले आहेत इकडं वरती गुणिले होतील इथं दहा छेद सात आहे तर इकडं हे, हे जे आपण संख्या आहे ती डाव्या बाजूला जर घेतली तर काय होईल परिस्थिती दहा गुणिले हे जे सात भागिले आहेत ते वरती जातील आणि दहा अंशाचे खाली जातील दहा दहा गेले किती राहतात बी बरोबर सात आता बी बरोबर सात आहे बी म्हणजे किती सात मग आता ए बरोबर बी वाजा तीन पीची किंमत मिळाली सात म्हणजे ए बरोबर सात वाजा तीन म्हणजे ए बरोबर किती उत्तर आलं चार तर ए छेद बी म्हणजे काय ए मिळाला चार बी आहे सात उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चार छेद सात आता एकोणसाठ जो प्रश्न आहे तो कसा आहे मित्रांनो हे बघा तीन अंक दिलेत नऊ सहा आणि शून्य तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची मोठ्यात मोठी संख्या कशी तयार होईल नऊशे साठ आणि लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती तयार होईल सहाशे नऊ आता या दोघांना आपल्याला काय करायचं आहे सरळ रूप द्यायचं आहे आता सरळ रूप देताना त्या ठिकाणी उत्तर हे सहा अंकी येणार आहे तर तार तीन अंकी गुणिले तीन अंकी आहे मोठ्या संख्या आहेत तर सरळ सरळ आपण अंदाज लावतो बघा पहिल्या दोन अंकांचीच बेरीज गुणाकार करूया आपण नऊ सहा चोपन्न चोपन्न म्हणजे जर तुम्ही सरळ रूप देऊन पाहिलं तरी अचूक उत्तर येणार आहे पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस पण जवळपासचा एकही पर्याय नाही तुम्ही नुसते दोन अंकांची जरी गुणाकार केला असा शतक सांजा तरी अचूक उत्तर आहे हे तर एकोणसाठचं उत्तर आहे सी सरळ रूप गुणाकार करून पहा तुम्ही कॅल्क्युलेटरवरती किंवा आकडे मोड करा कागदावरती उत्तर हेच असणार आहे पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे साठ एकोणसाठचं सी गणिताचा शेवटचा प्रश्न आता आपण पाहूया एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो एक ते शंभर पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर नव अंक किती वेळा येतो आपल्याला पण माहिती आहे की एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि बाकीचे जे काही अंक आहेत शून्य वगळता हे वीस वेळेला येत असतात म्हणून त्या ठिकाणी साठाव्या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आता मित्रांनो गणिताची ही अचूक उत्तर आणि विश्लेषण आपण जाणून घेतलं एखादी काही शंका असेल प्रश्नाबाबत तर जरूर कमेंटमध्ये प्रश्न क्रमांक टाका तुमच्या शंकेचं समाधान केलं जाईल आता शेवटचा जो भाग आहे तो अगदी सोपा होता मराठीवरती भाषा परीक्षण म्हणून होता एकसष्ट ते ऐंशी प्रश्न पहिला जो काही परिषद आहे तो सुंदरलाल बहुगुणाचा आहेत ज्यांनी चिपको आंदोलन केलेलं होतं त्यांच्यावरती होता सुंदरलाल बहुगणा हे महान टिंबटिंब होते तर मित्रांनो हे पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आहे ते म्हणजे ते पर्यावरणवादी होते एकसष्टचं उत्तर आहे पर्याक्रमांक ए पुढचा प्रश्न आहे त्यांचे गाव आच्छादित होते टिंबटिंबने आच्छादित होते तिथं बघा हिरव्यागार झाडांनी लिहिलेलं आहे बासष्टचं अचूक उत्तर आहे पर्याक्रमांक सी हिरव्यागार झाडांनी त्रेसष्टावा प्रश्न आहे झाडे कापल्यामुळे टिंबटिंब यायला लागला आता इथंच वाक्य आहे पहा शेवटून तीन नंबरचं की झाडं कापल्यामुळं काय झालं विनाशक पूर यायला लागला आणि त्रेसष्टचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विनाशकपूर चौसष्टावा प्रश्न आहे सुंदरलाल बहुगुणा हे टिंबटिंब आहे मित्रांनो ते एका व्यक्तीचं नाव आहे ते एका व्यक्तीचं नाव आहे त्याच्यामुळे ते, ते विशेष नाम आहे चौसष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विशेष नाम पासठावा प्रश्न ना आहे मौल्यवानचा समानार्थी पर्याय कोणता मौल्यवान म्हणजे किमती म्हणजे बहुमोल पासष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आता पुढचा जो काही विनम्रता या गुणावरती आधारित हा परिषद होता पाहूया पहिला प्रश्न आहे विनम्रता हा एक मोठा टिंबटिंब टीम्ब आहे पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आहे मोठा गुण आहे चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुण पुढचा प्रश्न आहे विनम्रता म्हणजे काय विनम्रता म्हणजे विनयशील असणे सदुसष्टचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विनयशील असणे अडुसष्टचं काय आहे विनम्र व्यक्ती टिंबटिंब शिकते आता याचं उत्तर आपल्याला या इथे पाहायला मिळेल बघा ही जी व्यक्ती आहे ती इतरांकडून सल्ला घेते विनम्र व्यक्ती इतरांकडून सल्ला घेते आणि त्यांच्या अनुभवातून शिकते इतरांच्या नाही स्वतःच्या अनुभवामधून ती शिकत असते तर अडुसष्टचं अचूक उत्तर आहे पर्या क्रमांक बी स्वतःच्या अनुभवातून ती व्यक्ती शिकत असते अडुसष्टचं आहे उत्तर बी आता एकूण प्रश्न काय आहे गर्विष्ट शब्दाचा समानार्थ शब्द विचारलाय अचूक उत्तर आहे पर्याक्रमांक डी अहंकार अहंकारी एकोणसत्तरचं उत्तर डी सत्तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय प्रश्न काय हट्टीचा विरुद्धार्थी पर्याय कोणता हट्टी म्हणजे अटळ आडमुठा स्वेच्छाचारी मनासारखं वागणारा तर त्याच्या अर्थाचा शब्द आहे लवचिक वृत्तीचा सत्तरचं उत्तर आहे सी आता जाऊया पुढच्या परिषदाकडे या ठिकाणी काय म्हटलंय आभार म्हणजे काय तर मित्रांनो आभारचं एकाहत्तरचं अचूक उत्तर आहे कृतज्ञता आभार म्हणजे काय तर कृतज्ञता हे पहिल्याच ओळीमध्ये आहे करते आभार व्यक्त करतो आपण कृतज्ञ असतो आभार म्हणजे कृतज्ञता एखाद्याचं उत्तर मिळालं आता बहात्तरचं उत्तर काय आहे उत्तम गुण म्हणजे काय उत्तम गुण म्हणजे काय तर कृतज्ञता व्यक्त करणे हा एक उत्तम गुण आहे कृतज्ञता व्यक्त करणे हा काय आहे उत्तम गुण आहे हे पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला हे उत्तर पाहायला मिळतंय पहिलीच ओळ आहे त्र्याहत्तर बहात्तरचं उत्तर आहे बी त्र्याहत्तरावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या घटकातून आपण कृतज्ञ असू शकतो मित्रांनो या संदर्भात पण एक ओळ परिषदामध्ये दिलेली आहे आपण आपले विचार या ठिकाणी पहा आपले विचार शब्द आणि कृतीतून कृतज्ञ असू शकतो आणि त्र्याहत्तराव्या प्रश्नामध्ये फक्त विचार हा शब्द आलाय तर त्र्याहत्तरचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विचार चौऱ्याहत्तरवा प्रश्न काय हुशार हा शब्द म्हणजे काय जसं आपण म्हणतो हुशार मुलगा मुलगा हे नाम आहे आणि त्या नामाबद्दल येणारा शब्द हुशार म्हणजे विशेषण आहे नामाबद्दल माहिती सांगणारा म्हणून चौऱ्याहत्तरचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंच्याहत्तरावा जो प्रश्न आहे तो सद्गुण म्हणजे काय तर सद्गुण म्हणजे गुण पंच्याहत्तरचं उत्तर आहे ए आता जाऊया शेवटच्या पाच प्रश्नांकडे टीव्हीच्या बाबतीत प्रश्न आहे सध्याची जी परिस्थिती आहे त्यावर परिचित होता दीर्घकाळ टी व्ही पाहिल्याने टिंबटिंब यावर परिणाम होत नाही तर मित्रांनो उंचीवर परिणाम होत नाही वजन वाढतं पाचनतंत्र बिघडतं कारण आपण टी व्ही पाहता पाहताच कितीही वेळ खातो त्याच्यामुळं आपलं पोट आहे जास्त खाल्ले कळत नाही पाचनतंत्र आणि आपण मारधाड वगैरे हानामारीसारखे चित्रपट पाहतो तर मानसिक आरोग्य बिघडतं वजन पण आपण जास्त खाल्ल्यामुळं स्थूलता येते वजन वाढतं उंचीवर काय परिणाम होत नाही श्याहात्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी परिषदामध्ये इथे दिलेलं आहे दहशत आणि हानामारीच्या दृश्यांमुळे तरुणांमध्ये मानसिक आजार उद्भवतात मानसिक आजारांचा संबंध टिंबटिंब याच्याशी आहे आता मानसिक आजारांचा संबंध मित्रांनो काय होतं याच्यामुळे भीती वाटते आता मानसिक मन मन ही एक आ, मन ही एक काल्पनिक संकल्पना आहे त्याच्यामुळे याचं उत्तर आहे हृदय बी साध्यात तरचं अचूक उत्तर आहे बी कारण की आपल्याला कधी कधी दडपण येतं आणि आपल्या त्या ठिकाणी बी, बी वगैरे वाढू शकतो म्हणजे हे हृदयाशी संबंध आहे मन म्हणजेच हृदयाशी संबंधित आहे तर मानसिक आजारांचा संबंध हृदय अशी मन हा काय आपल्या शरीराचे एक अवयव वगैरे नाही ती एक काल्पनिक संकल्पना आहे कल्पना आहे अठ्ठ्याहत्तरावा प्रश्न आहे टीव्हीचा परिणाम मुलांच्या जा दृष्टीवर जास्त होतो परिषदामध्येच एक ओळ दिलेली आहे पहा की मुलं एकदम जवळून टी व्ही पाहतात या ठिकाणी दिलेला आहे पहा की लहान लहानम जास्त परिणाम होतो कारण ते खूप जवळून टी व्ही पाहतात म्हणून अठ्ठ्याहत्तरचं अचूक उत्तर आहे की मुलांच्या दृष्टीवर जास्त परिणाम होतो कारण ते टी व्ही खूप जवळून पाहतात आता एकोणऐंशी प्रश्न काय आहे शिथिलचा समानार्थी शब्द टिंबटिंब तीम्ब आहे शिथिल म्हणजे मंद म्हणून एकोणऐंशी अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक सी आणि शेवटचा जो प्रश्न आहे ती परीक्षेचा धोकादायक शब्द येतो याच्या विरुद्धार्थी त्या ठिकाणी पर्यायाचा शब्द कोणता आहे धोकादायक म्हणजे हानिकारक त्याच्या विरुद्ध येईल उपकारक उपकारक ऐंशी जो उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तर मित्रांनो अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक एक ते ऐंशी या सर्व ऐंशी प्रश्नांची अचूक उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेले आहेत व्हिडिओ मोठा जरी असला तरी प्रत्येक प्रश्नाचं आपण अचूक निदान केलेलं आहे अचूक विश्लेषण केलेलं आहे तुमच्या कसल्याही शंका या विश्लेषणाच्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राहणार नाहीत तरीही जरी एखादी शंका तुम्हाला काय डाऊट्स वाटत असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर क कळवा व्हिडिओ आवडला असेल तर स्पर्धागुरू या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत ज्यांनी ज्यांनी हा पेपर सोडवलेला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका तुम्हा हा पेपर तुम्ही निश्चितच चांगला दिलेला असणार आहे तुम्हाला निकालासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला आहात त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद पाहत रहा स्पर्धा गुरु